नमस्कार, अगदी मनापासून स्वागत आहे सांचीज किचनमध्ये. आज आपण आपल्या किचनमध्ये फ्रूट अँड नट चिया सीड सॅलड बनवणार आहोत. एकदम मस्त टेम्पटिंग असं हे सॅलड आहे आणि त्याच्यात फ्रूटच्या फ्लेवरबरोबर नट्सचे फ्लेवर आणि चिया सीड जितकं टेस्टी तितकंच पौष्टिक. चला तर मग तयारीला लागूयात. वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपी करायला घेऊयात. इथे मी एक बोल घेतला आहे, याच्यामध्ये एक कप नारळाचं दूध घेते आणि 3 टेबलस्पून चिया सीड याच्यामध्ये घेते. हे व्यवस्थित मिक्स करूयात. साधारण 5-7 तास हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. तुम्ही इथं बघू शकता, चिया सीड आणि नारळाचं दूध आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं, हे छान झालेलं आहे. आता इथं आपण नारळाच्या दुधाचा वापर केला आहे. सगळ्यांनाच माहिती आहे नारळाचं दूध किती पौष्टिक आहे. नारळाच्या दुधामुळं फॅट कमी व्हायला मदत होते, हृदयरोगावर नियंत्रण राखलं जातं, त्वचेसाठी आणि केसासाठी तर नारळ दूध वरदान आहे. ते नारळ दूध आपण इथं आपल्या सॅलडमध्ये वापरणार आहोत. आणि चिया सीड आपल्याला बहुतेक सगळ्यांना सब्जा बी बऱ्याच प्रमाणात माहिती आहे. साधारण त्याच्यासारखंच आहे चिया सीड असतं, पण त्याच्यापेक्षा थोडे अधिक गुणधर्म चिया सीडमध्ये असतात. याचेही फॅट लॉससारखे अनेक गुणधर्म चिया सीडमध्ये आहेत. तर ते चिया सीड आपण इथं वापरलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून मध घेऊयात, 1/2 टीस्पून व्हॅनिला एसेन्स. हे आता आपण मिक्स करून घेऊयात. इथं मी मध वापरला आहे, याच्याऐवजी मेपल सिरप देखील वापरू शकता, पण फार काही फरक पडत नाही. कंपेअर केलं तर मध पण तेवढाच पौष्टिक आणि चांगला आहे आरोग्यासाठी. फक्त मध वापरताना तो शक्यतो तेवढा चांगल्या कंपनीचा किंवा थोडं स्वतःच ऑब्झर्व करून तो मध वापरा. हे छान आपण मिक्स करून घेतलं आहे, परफेक्ट. इथं आपण जे नट्स वापरणार आहोत ते आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायचे आहेत, ते आपण गॅसवरती कॅरमलाइज करून घेऊयात. मी इथं गॅसवर पॅन ठेवलेला आहे. इथे मी 3 टेबलस्पून गूळ घेते आणि याच्यात आता थोडंसं पाणी घालूयात. अगदी थोडंसं गूळ आपण इथं वितळून घेऊयात. गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि याच्यामध्ये पिस्त्याचे काप घालूयात आणि अक्रोड. इथं आपण बदामचे काप देखील वापरू शकतो. आता हे छान याच्यामध्ये मिक्स करूयात आणि आता आपण हे एका प्लेटवर लगेचच पसरून ठेवूयात. हे अशा पद्धतीने आपण ड्रायफ्रूट्स कॅरमलाइज करून घेतलेत. हे आता थंड व्हायला बाजूला ठेवूयात. आता आपण सॅलड करायला घेऊयात. काही फार तामझाम नाही आहे. आपण या सॅलडसाठी जे लागणार आहे ते सगळं तयार करून घेतलं आहे. आता करायचं काय? इथे मी पपई कट करून घेतली आहे. या पपईच्या फोडी आपण याच्यामध्ये घेऊयात. याच्यावरती हे जे चिया सीड आणि दुधाचं मिश्रण आहे हे घालायचं. आता इथे बनाना आहे, हे आपण याच्यावरती घेऊयात. परत एकदा हे दूध आणि चिया सीडचं मिश्रण. आता इथे मी खरबूज कट करून घेतलं आहे, ते आपण याच्यावर घेऊयात. आता इथं जी फ्रूट वापरली आहेत ही कोणतीही आपल्या आवडीनुसार आपण वापरू शकतो. त्यानंतर परत हे चिया सीड्स आणि दूध. आता इथे मी अंजीर घेतलं आहे, हे देखील आपण याच्यावर घालूयात. आपण इथं भरपूर फ्रूट्सच्या व्हरायटी वापरू शकतो. आता परत एकदा चिया सीड्स आणि दूध. छान असा एक एक लेअर आपण फ्रूटचा आणि एक लेअर चिया सीड आणि दुधाचा द्यायचा आहे. इथे मी मँगो कट करून घेतलेला आहे, हा देखील आपण याच्यावर घेऊयात. ज्या सीझनमध्ये जे फ्रूट अवेलेबल असतात असे कोणतेही फ्रूट आपण इथं वापरू शकतो किंवा मग आपल्या आवडीनुसार.
आता पुन्हा एकदा चिया सीड आणि दूध. काय फॅन्टॅस्टिक दिसतंय. आता इथे डाळिंबाचे दाणे आहेत माझ्याकडे, हे आपण थोडेसे याच्यावर घालूयात. आता इथं आपण कॅरेमलाइज्ड केलेले नट्स याच्यावर घालूयात. मस्त असे क्रंची नट्स, पौष्टिक, टेम्पटिंग आणि तितकंच टेस्टी फ्रूट अँड नट चिया सॅलड तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच टेम्पटिंग रेसिपीसह पुन्हा भेटूयात. धन्यवाद.